सर खाता का नेता हूँ माई बाप, अपने आदमी है माई बाप, खाता का नेता पेता का धोन, एक तहा उड़े आणि तहा पाव त्यांना देऊन टाक महा जलद गती ना। सर खाता का नेता हूँ माई बाप, कितने आदमी है माई बाप, महिना झाला पैसे घेऊन व्याज वाढत अटेप लवकर, खाता का नेता, खाता का नेता नेता भाऊ यांना पाच खाता आणि एक पेता का, पेता मध्ये थंड पेता साधी पेता, एक डजन भर वडे पाव दे यांना, पाच नेता ने एखादी पेता का प्या प्या माई बाप, प्यायची सवय असली पाहिजे, तेवढेच 10 रुपये गल्ल्यात वाढत आहे माई बाप। आप देख रहे हैं ये हमारे साथ बहुत बड़ी शख्सियत यहाँ पे मौजूद है समनापुर के नसीब वड़ा पाव के पास। और दोस्तों हमको आपको बताने के लिए बेहद खुशी हो रही है कि ये सूरज भाऊ वाजदे जुन्नर से ऐसी सीढ़ी दर्शन के लिए, साईं बाबा दर्शन के लिए यहाँ से गुजर रहे थे और जाते आते उन्होंने सोचा क्यों ना हम यहाँ पे रुक कर थोड़ा सा कुछ नाश्ता वाश्ता कर लिए, तो उन्हें ये समनापुर के वड़े के बारे में जानकारी मिली, तो जाते जाते समय ये यहाँ पे रुक गए और इन्होंने समनापुर का वड़ा खाया। और इन्होंने अंसार चाचा की जो टेक्निक है ग्राहकों से बात करने की, जैसे अंसार चाचा सर खाता का नेता हूँ माई बाप, अपने आदमी है माई बाप, खाता का नेता पेता का धोन, एक दहा उड़े आणि दहा पाव त्यांना देऊन टाक महा जलद गती ना, महिना झाला पैसे घेऊन व्याज वाढत अटेप लवकर, खाता का नेता नेता। तर काफी सारा वीडियो आप देख रहे हैं महाराष्ट्र और पूरे इंडिया में पूरे दुनिया में, तो YouTube के जरिए से मीडिया के जरिए से, तो ये जो वायरल होने की जो वजह है तो ये सूरज भाऊ वाजदे है, एक राष्ट्रवादी के अच्छे उच्च प्रति के कार्यकर्ता भी है, कार्य अध्यक्ष भी है जुन्नर तालुका के। तो हमें बेहद खुशी हुई कि ये सर यहाँ पे आए, इन्होंने अंसार चाचा की जो टैग है या जो ग्राहकों की खींचने की जो कला है उन्हें समझा और ये महाराष्ट्र के काफ़ी सारे पीपल तक पब्लिक तक पहुँचाया, ताकि हर एक नौजवान उसे अपने तरफ खींच के और अपना रोजगार या अपना बिजनेस कैसा डेवलप करी ये कला सीख लिए, तो हम इनका शुक्रिया अदा करते हैं। सूरज भाऊ वाजगे यांनी है ना माझा वीडियो जो काढला होता तो महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 लाख लोकांनी पाहिला आणि आज त्यांचा शिर्डीमध्ये युवा भूषण पुरस्कार त्यांना मिळाला, तर त्याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं तर समनापूरचा वडापाव संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर गाजला गेला। एक साधारण एक महिन्यापूर्वी नारेंगाव ते शिर्डी सायकलवारीसाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि येताना ज्यावेळेस चाचांच्या नसीब वडापाव सेंटर या ठिकाणी आम्ही थांबलो त्यावेळेस आम्ही या चाचांची एक बोलायची कला पाहिली, ग्राहकांसोबत नम्रतेने कसं बोलायचं, ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आणि एक वडापाव खाणारा माणूस चार चार वडापाव कसा खाऊ शकतो हे आम्ही या चाचांकडून शिकलो। आणि खऱ्या अर्थानं मराठी तरुणांनी, महाराष्ट्रातील तरुणांनी खऱ्या अर्थानं हा हे खरं तर म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीसाठी खऱ्या अर्थानं चाचांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे। आणि मागच्या वेळेस आम्ही केलेला लाईव्ह व्हिडिओ माझ्या फेसबुकवरचा जवळजवळ सुमारे 5 लाख लोकांनी पाहिला, अनेक हजारो लोकांनी तो शेअर केला, अनेक जणांनी तो यूट्यूबवर टाकला, यूट्यूबवर जवळजवळ 10 ते 12 लाख लोकांनी पाहिला, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात चाचांचा व्हिडिओ हा 15 लाख लोकांपर्यंत गेला। चाचांच्या त्या ठिकाणी व्यवसायामध्ये पण चांगली प्रगती आली, चाचांनी आल्यानंतर इथं आमचा जो मान सन्मान केला त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की तुमच्या व्हिडिओमुळं आम्हाला महाराष्ट्रातून अनेक फोन आले, अनेक जण इथं भेटायला आले, अनेक पत्रकार मुंबईपासून सगळ्या महाराष्ट्रातून अनेक पत्रकार पण या ठिकाणी भेटायला आले आणि खऱ्या अर्थाने चाचांनी आज माझा जो सन्मान केला शिर्डीमध्ये युवा भूषण पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि छोट्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सरपंच सेवा संघ परिषदेने दिला होता, त्याबद्दल चाचांनी माझा या ठिकाणी मान सन्मान केला, नसीब वडापाव सेंटरच्या वतीने मान सन्मान केला। मी चाचांचे मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला पण तुमच्या भावी वाटचालीस आणि तुमच्या व्यवसाय वाढीस मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नेता खाता पेता।